आता पाहूयात ललिता बाबरच्या यशाची बातमी. आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिनं टॉप 10 स्थान पटकावलं आहे. ही वाट जशी खडतर तशीच तिचीही, पण तिची जिद्द खाचा खळग्यांवरही मात करणारी. ती पडली, धडपडली, पण तिनं हार मानली नाही. सतत भविष्याचा वेध घेत राहिली आणि त्या जिद्दीच्या जोरावरच तिनं इतिहास रचलाय. आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 3000 स्टीपल चेस शर्यतीत टॉप 10 तिनं स्थान पटकावलंय. आम्ही बोलतोय ललिता बाबरविषयी. सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी मांड तालुक्यातल्या मोही गावची ललिता. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, पण त्यावर मात करत ललितानं धावण्याची आवड जोपासली. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. घरातले तिचे पुरस्कार पदक पाहून त्याची प्रचिती येते. कुठल्याही स्पर्धेला गेलं की 3000 पळाली, 3000 स्पर्धा झाली आणि त्याच्यानंतर 5000 लगेच इव्हेंट असला तर तिला सांगितलं 5000 पळते का, तर लगेच म्हणा हो पळते. नाही हा तिच्याकडे शब्दच नाही, कधी दम पण तिला कधी लागत नव्हता. ललिताच्या या यशामुळे तिचे कुटुंबीय भारावून गेले. गरिबीतही ती एवढं यश मिळवेल असं स्वप्नातही वाटलं नसल्याचं तिचे पालक सांगतात. आपली परिस्थिती नाजूक एकदम गरीब परिस्थिती गेलेली, म्हणजे आपली परिस्थिती एवढी आतापर्यंत जायला अशी पातळीवरती जाईल किंवा अशी आपल्याला जाणीव नव्हती किंवा आपल्या स्वप्नाचं नव्हतं. पहिल्यापासूनच तिला आवड होती खेळायची, खेळाची सुद्धा आणि शाळेची सुद्धा, घरच्याची सुद्धा तिला होती. आणि घरच्यांनी तिला सगळ्यांनी सहकार्य केलं किंवा सगळ्याला. ललितानं साताऱ्याचीच नाही तर 125 भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे. भविष्यातही तिनं याहूनही मोठं यश संपादन करावं यासाठी झी मीडियाच्या तिला खूप खूप शुभेच्छा. सम्राट गायकवाड सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.